आता चला आपण जाऊयात. आता आमन आलेलं आहे मला घ्यायला बाबा बाबा याला रास माखवले गुलाला. किडनॅप करतो बघ गला काय वाटत तुझ्या लग्नाला दौलारीन लागेल ना तर मी येणार आहो. मला बोलवशी 100%. बाय बाय बाबा आपला किस पण. सो पुन्हा भेटतं पण आम्ही ब्लॉग मध्ये. तर आता चाललोय आम्ही शिरोने गावात पालखीला. तर तुम्ही रिसेंटली व्हिडिओज तर बघितलंच असेल की आम्हाला इन्व्हाइट केला होता. तर आता चला आपण जाऊयात. आता आमन आलेलं आहे मला घ्यायला बाबा बाबा याला रास माखवले गुलाला. मला आता भीती वाटतंय शपथ मला लय भीती वाटतंय म्हणजे माखवायला नको आवरा भाई. आमच्या पालखीत मी आलेलं होतो माखलो आमन बाबा. फटाके वगैरे फुटत होते. तर आता वेट करतोय अल्पेश येईल मग आम्ही जातो. सो अल्पेश सुद्धा आले आणि तिथं पालखी सगळी काय दिसणार नाही लाईटिंग थोडा ब्राईटनेस कमी करू तर दादा वहिनी वगैरे भेटलेले आहेत. तर दादांचा पण युट्यूब चॅनल आहे. नाव सांगा दादा युट्यूब चॅनल. तर दादाच्या युट्यूब चॅनलला पण सपोर्ट करा आणि जसं मला प्रेम देतात तसं त्यांना सुद्धा द्या आणि भरभरून प्रेम द्या. बस तुमचा पण सपोर्ट असू द्या मला. किडनॅप करतो बघ गलाच काय वाटत कसं दिसतंय. मी पालखी पण आली आणि मी तिचा मोबाईल घेतला. कसा दिसतोय मी सांग. कालोखर मी दिसत नाही का घामक सुटले मग अशी अख्खा घामवलेला रास घामवलेला मामागुंबा मंडोंगरी गाईच. पण मजा वाटली म्हणजे असं एन्जॉयमेंट वगैरे सगळा क्लायमेट फुल मजा. मी नाचत होतो आवडं नाचलो हा कोणी बघलाच नाही. सोहळचा फोटो सेशन आणि आपले हेल्पर ब्लॉगर मित्रमंडळ सगळ्याचे क्लिप्स काढते बिचारा आपण आमच्या.
पण अमन वाटून पूर्ण बघा अमनला, आधीचा अमन ना आताचा अमन, ऍक्च्युली तो मलाच बघून मोटिवेट झाले. कोणला बघून मोटिवेट झालेस रे तू? काही नाही तुला पिला काही नाही. खोट्या खोटा बोलते. मलाच बघून मोटिवेट झाले जिमला चालू करायचं. मी पण जिमला जातो काही आजकाल वाटत तर नाही पण जातो. यो यो सगळ्यां पहिल्या जावायचं. मग मी लागलो मशी अमन जिमला जातो पण खावाचा बिंदास काय जिंदगी जगाची नाही. तुला गेन करायचं आहे, आम्हाला लूज करायचं आहे. गेन झालंय पोट फक्त. काही नाही बाई, यो वाटतच नाही बाबा. खरंच गाईस तुम्ही मोटिवेट हो याला बघूनशी. कार्यकर्ता वगैरे नाही, स्वयंसेवक बोला तुम्ही. कार्यकर्ता जरा लय कार्यकर्ता काही कार्यकर्ता पहिले नगरसेवक नाही ते सगळ्या नको तिथे आला. पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद तुमचा सर्वांचा. तुम्ही जेवायला कुठं जाता ते मला सांगा. काय करणार ना, 90 रुपये काय फोन द्या रे आमच्या खेळते गेम गेम माझ्यासोबत गेम केला मला गेम केलायची बिर्याणी आता जेवढून काढायचं ना प्रेझ सोडली प्लॅनिंग चालू आहे. प्लॅनिंग
मला वाटलं तो उपास आहे म्हणून आमन फक्त आयसाच बघताय ना झोपले झोपायला कारण की त्याला बघवत नाही लॉलीपॉप आणि ताका जोर घातला वाटच बघत होता कवय परकी येत आहे बाबा थोडस जेवण वगैरे झालेलं आहे. सोहनला तर मगाच पासून नुसतं बिझनेस कॉल येत आहे कोणचा येते काही समजत नाही. तर आता आम्ही निघतोय पालखीत जाताय. याने तर फुल फुल टाईट घातल्या सो आता मी निघाले घरी जायच्या आणि खूप एन्जॉय केला. भारी होती पालखी शिरोना गावातली. आणि जर तुम्हाला पण बघायचं असेल तर नेक्स्ट वर्षी आता तर झालीच असेल नेक्स्ट वर्षी तुम्ही पण जाऊ शकता आणि सगळं काही एन्जॉय करू शकता. आम्ही तर जाम एन्जॉय केला फुल धमाल. आता चाललो आहे सोहन मी अमन आहे आणि याचं नाव मला नाही माहिती प्रथम किती स्माईल देते गाइस सबस्क्राइब करा सोहन ऐकला सोहनला पण करा मला पण करा सगळ्यांना सपोर्ट करा. तर तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. लागलाय गाइस आम्हाला फुकटूच त्रास दिलाय आम्हाला इने रिक्षाला बसून देतो तुझं गेले नाही तरी आम्ही सोडतून कसं रात्री अपरात्री कसं कोणाला एकटा टाकून जाऊ नये. पण तू काय बोलला रिक्षाला सोडत होतो तरी गेली नाही तरी आम्ही रिक्षा केली नाही असा विषय असं काही नाहीये. असंच आहे भाई असंच आहे. पण रिक्षाला नाही पाठवणार बरं कसं आमच्या जबाबदारी आहे बोलल्या होत्या जबाबदारी ड्रॉप करून आता घरी जाऊ मी वाशीला वाशी ना जोगावडा चालेल चला घ्यायचं. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा सोन ऐकला मला माहित होता म्हणून मी याच्या तोंडावर आठवलेला. सो तुम्हाला नक्कीच आवडला असेल ब्लॉग.